नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। परवा झालेला खुनी हल्ला हा कडेगावकरांसाठी एक मोठा धक्का होता। एवढं मोठं शहर पण प्रशासनाचा धाक नाही, नक्की या शहरात काय चाललंय? भर रस्त्यात किरकोळ वादातून थेट तलवारी व गुप्त्याचे प्रकरण होते कसे काय? लोकांना रस्त्यावरून फिरणे देखील मुश्किल झाले। राजकीय द्वेषापोटी लोखंडी रॉड, तलवार, गुप्तीने 3 ते 4 जणांना भीषण सपासप वार करण्यात आले। नक्की प्रशासन करतंय तरी काय, असा प्रश्न नागरिकातून केला जात आहे। यामध्ये उद्योजक सुधीर फडकरे यांचा काहीही संबंध नसताना त्यांचे राजकीय द्वेषापोटी नाव घालण्यात आले। सुधीर फडकरे हे कडेगाव चौकात बेकरीत खरेदीसाठी गेले असता सदर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान हा हल्ला घडला। त्यावेळी 3 ते 4 जणांनी हल्ल्यावेळी मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी फडकरे व इतर यांची नावेही त्यात ओवण्यात आली। फडकरे यांनी माझा विश्वास न्यायव्यवस्थेवर असल्याचेही बोलून दाखवलंय। काय म्हणाले सुधीर फडकरे पाहूयात। मी सुधीर फडकरे। कडेगावात नक्की चाललंय काय? किरकोळ कारणावरून जर तलवारी गुप्त्या निघत असेल, काल झालेल्या प्रकारात मी फक्त सोडवा सोडवी करायला गेलेलं असताना राजकीय द्वेषापोटी माझ्या नाव ओवलं गेलं आणि ते बाईट तयार करून सगळीकडं पसरवली गेली। गावात सोमवारी जी घटना घडली त्या ठिकाणी आम्ही फक्त सोडवासोडवी करायला गेलेलो आणि तो तिथून तो विषय वाढत गेला आणि आमच्या डोक्यात असं काही नव्हतं, तर आम्ही विषय मिटवून आलो आणि त्या ठिकाणी तिथं दोघा तिघांनी 3 तलवारी गुप्त्या घेऊन आले। आणि ह्यात आम्हाला एकच सांगायचं आहे की प्रशासनानं ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, की प्रशासनाचं एकच चुकतं आहे की यांच्याकडून गुप्त्या तलवारी कुठून येतात। आणि आमची आजकालची आणि व्हिडिओ आमच्याकडे सध्या आहे आणि ज्याला खरं दुखापत झालेत ते आमचे मित्र रेणूक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि आमच्यावर आरोप काय केलात की त्यांना आम्ही तर गुप्ती गुपासले। तर मला प्रशासनाला एकच विचारायचं आहे की जाऊन त्यांनी चेक करावं की ज्याला आमच्याकडे खरंच काय त्रास झालेला असं गुप्ती बिप्ती लागलेले आणि प्रशासनाला दिशाभूल करण्यासाठी आणि आमची बदनामी करण्यासाठी त्यांनी हे राजकीय ह्यात लोक उतारले आहेत आणि शासनाने ह्याच्यावर गंभीरतेने लक्ष देण्याचं गरजेचं आहे। आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।